गोळीबार झाला, अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि त्या संदर्भात मी डॉक्टरांशी अगोदर बोललो होतो आणि पोलीस आयुक्तांशी बोललो. त्यामध्ये दोन आरोपी अरेस्ट आहेत, एक यूपीचा आहे, एक हरियाणाचा आहे आणि एक आरोपी फरार आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी पोलिसांना निर्देश दिलेले आहेत की मुंबईमध्ये कुठल्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्था कोणी हातात घेता कामा नये, गँगवार वगैरे कोणी डोकंवर काढता कामा नये, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. कठोर कारवाई करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत आणि पोलिसांची कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये मुंबई पोलिसांचं नाव आहे आणि त्यामुळे या आरोपीला तात्काळ पकडतील आणि त्याच्यावर कडक कारवाई करतील. तिन्ही लोक जे आहेत यांच्यावर, बाबा सिद्दीकी यांच्यावर जो हल्ला केलेला आहे या हल्ल्यासंदर्भात तात्काळ कठोर कारवाई होईल